पोचलं पाहिजे, ठीक आहे? लक्षात घ्या, रडत बसू नका कोणी. चला 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 चले मित्र, हात घे, हात घे वरती, खेच 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 वरती जाऊन दे, वरती वरती जा. सध्या तरुणांमध्ये ट्रेकिंगचं मोठ्या प्रमाणावर आकर्षण वाढलंय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण ट्रेकिंग करताना पाहायला मिळत आहेत. मात्र अलीकडच्या काळात ट्रेकिंगसाठी अनेक गडकिल्ले सर करत असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान अशा घटना रोखण्यासाठी गिर्यारोहकांनी गडकिल्ले सर करताना खबरदारी घ्यावी असं आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे उमेश झिरपे यांनी केलंय. गेल्या 15-20 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या राज्याबाहेर पण ट्रेकिंग करताना किंवा ॲडव्हेंचर टुरिझम म्हणेन मी त्याला, साहसी उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रामध्ये सलग 5 तरुणांचा मृत्यू झाला. हे खरंच खूप क्लेशदायक आहे, अत्यंत वेदनादायी आहे. पण ह्याचं सगळ्याचा जेव्हा आपण थोडा विचार गांभीर्याने करू, तर जसं लक्षात येतं की हडबीची शेंडी या ठिकाणी जो अपघात झाला, त्या ठिकाणी जे आयोजक होते तिथे आयोजकांचा मृत्यू झाला दुर्दैवी. तर माझ्या दृष्टीने हे खूप दुर्दैवी आहे, अत्यंत धोकादायक आहे. कारण आयोजक जर पूर्ण तयारीनिशी नसतील, त्यांचं जर चांगली त्यांचा सराव नसेल, त्यांच्याकडे चांगली साधनं नसतील, तर मला वाटतं याच्यामध्ये मानवी चुका असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे असं प्रथमदर्शनी वाटतं.